तर दिल्लीतून एक मोठी बातमी समोर येते. दिल्लीचं रोहिणी कोर्ट स्फोटानं हादरलंय. कोर्टातल्या रूम नंबर 102 मध्ये स्फोट झालेला आहे आणि या स्फोटामध्ये 2 जण जखमी झालेत. स्फोटानंतर या ठिकाणी मोठा खड्डा पडला. दरम्यान अग्निशमन दलाच्या 6 गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या. यापूर्वी याच कोर्टामध्ये थेट न्यायाधीशांसमोर गोळीबार झाला होता. नवी दिल्लीची ही आपण बातमी पाहतोय. नवी दिल्लीतल्या रोहिणी कोर्ट हा स्फोटानं हादरलेला आहे. यापूर्वी याच कोर्टामध्ये गोळीबार सुद्धा न्यायाधीशांसमोर झालेला होता. दरम्यान या स्फोटानंतर या ठिकाणी मोठा खड्डा पडला आणि अग्निशमन दलाच्या 6 गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. या स्फोटामध्ये 2 जण जखमी झालेले आहेत. दिल्लीचं रोहिणी कोर्ट हे स्फोटानं हादरलेलं आहे. कोर्टातल्या 102 मध्ये रूम नंबर 102 मध्ये स्फोट झालेला आहे आणि या स्फोटामध्ये 2 जण जखमी झालेले आहेत. या स्फोटानंतर या ठिकाणी मोठा खड्डा पडलेला आहे. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. दरम्यान यापूर्वी याच कोर्टामध्ये थेट न्यायाधीशांसमोर गोळीबार झाला होता. त्यामुळे या ठिकाणी अशा घटना वारंवार घडत असल्याची सुद्धा माहिती मिळते. आताची मोठी बातमी आपण पाहतोय. दिल्लीचं रोहिणी कोर्ट हे स्फोटानं हादरलेलं आहे. कोर्टातल्या रूम नंबर 102 मध्ये स्फोट झालेला आहे आणि या स्फोटामध्ये 2 जण हे जखमी आहेत. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. दिल्लीचं रोहिणी कोर्ट हे स्फोटानं हादरलेलं आहे. स्फोटानंतर या ठिकाणी मोठा खड्डा पडलेला आहे. नेमका हा स्फोट का झाला, यामागची कारणी काय आहेत ती स्पष्ट झालेली नाहीयेत. मात्र स्फोटामुळे या ठिकाणी मोठा खड्डा पडलेला आहे आणि यामध्ये 2 जण जखमी झाले आहेत.